नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आटपाडीत एका मुलीवर संग्राम देशमुख नावाच्या नराधमाने अत्याचार केलाय. मीही देशमुखच आहे, पण असला देशमुख नाही जो जामिनावर सुटून आटपाडीत आला तर त्याला घरातनं बाहेर काढून चौकात मारू. अशा वेळेला हा राजेंद्र देशमुख सर्वप्रथम पुढं असेल अशी ग्वाही माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी उपस्थित जनसमुदायाला दिली आहे. यावेळी आटपाडीतील सर्व पक्षीय सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आटपाडी बंद ठेवून जाहीर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. शालेय मुली आणि महिलांची संख्या विशेष होती. राजेंद्रअण्णा म्हणाले, मुली चांगल्या शिकाव्यात, गावोगावी हायस्कूल काढले, मुलींनी शाळा कॉलेज व्यवस्थित करावं, आई वडिलांचा मान राखावा ही काळाची गरज आहे. मुलींच्याही संरक्षणासाठी प्रत्येक शाळेने कराटेचे शिक्षण द्यावं हे पण गरजेचं आहे. आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी चांगला शासकीय वकील, त्यासाठी आपण सर्वच जण अवश्य प्रयत्न करू असेही राजेंद्रअण्णा म्हणाले. या मोर्चाचे नियोजन युटी जाधव यांनी केले. माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी चांगला वकील आणि जलद गती न्यायालयात केस दाखल करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत पाटील, जनता दलाचे आबा सागर, रावसाहेब सागर, सुभाष माळी, रमेश टकले, आनंदा देशमुख, पंढरीनाथ नागने, योगेश रणदिवे, चंद्रकांत काळे, कल्याण काळे, गजानन देशमुख, सम्राट देशमुख, संदेश देशमुख, सूरज देशमुख, अण्णा देशमुख, बाळू देशमुख, व्ही एन देशमुख उपस्थित होते. अक्षदा यमगर, सानिका मारगुडे, पूजा भोरे, अंजली खटके या शालेय मुलींनी मनोगती व्यक्त केली. तसेच गुलशन भाभी वंजारी, अनिता पाटील, चंद्रकांत काळे, आटपाडीचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील, आरपीआयचे राजेंद्र खरात, अरुण वाघमारे, स्नेहजीत पोद्दार, विनायक पाटील, पृथ्वीराज पाटील, चंद्रकांत दौंडे, सद्दाम तांबोळी, प्रवीण क्षीरसागर, रमेश टकले, विठ्ठल शिंदे आदींनी मनोगती व्यक्त केली. आटपाडी तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.